वाहनांची तोडफोड करून ट्रक चालकाला मारहाण करत लुटणाऱ्या 5 जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलाय. अविनाश दिलीप शेलार, स्वप्नील उर्फ बबलू शिवाजी वाघमारे, नरेश शंकर चव्हाण, सूर्यकांत सुनील फुले, किरण शिवाजी खवडे अशा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यासोबतच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलंय. अवतार सिंग आणि त्याचा सहचालक ट्रान्सपोर्ट नगर येथे त्याच्या ट्रकमध्ये आराम करत असताना 5 जणांच्या टोळक्याने ट्रकची काच फोडली. अवतार सिंग याच्या तोंडावर कोयत्याच्या मुठीने मारण्यात आलं, तर सहचालक हरमीत सिंग याच्या डोक्यात काचेची बाटली फोडण्यात आली. टोळक्याने दोघांना लाताबुक्याने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून अवतार सिंग यांच्याकडून जबरदस्तीने 2,200 रुपये चोरून नेले. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हे आरोपी रावण टोळीचे सदस्य असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. आकुर्डी स्टेशन येथे दोघे जण दुचाकीवरून वेगा जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शिताफीने पकडलं. त्यांच्याकडे अवतार सिंग यांना मारहाण केल्याचा गुन्हा केल्याबाबत विचारलं असता त्यांनी त्यांच्या 4 साथीदारांसोबत मिळून गुन्हा केल्याचं कबूल केलंय. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 दुचाकी, 1 बनावट रिव्हॉल्वर, 3 लोखंडी कोयते आणि रोकड असा 42,500 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. एका अल्पवयीन मुलासह त्याच्या 5 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. बाईट सुनील टोपसे, पोलीस निरीक्षक. दिनांक 11/8/19 बकरीद आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कॉम्बिंग ऑपरेशन होतं, नाकाबंदी होती आणि सर्व टीम ओटा स्कीम येथे लागलेल्या होत्या. क्राईमच्या टीम होत्या आमच्यासोबत. त्याच वेळेस एक खबर आली की ट्रान्सपोर्ट नगरमध्ये काही ट्रक चालकांना 5 लोकांच्या टोळीनं लुटलेलं आहे कोयत्याच्या धाकाने आणि त्यांचे दात तोडलेले आहेत आणि 2,000 रुपये लुटून नेलेले आहेत. त्याचा तपास करत असता ते ट्रक चालकसुद्धा त्या आरोपीच्या शोधात मागं लागल्यामुळे गाडी सोडून ते पळाले मोटरसायकल आणि पायी पायी विभागून पळत असताना त्यापैकी दोघे आमच्या हाती लागले आणि त्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर पहाटे बाकीचे 3 हाती लागले. अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे 4 कोयते आणि 1 नकली रिव्हॉल्वर त्यांच्या गाडीच्या डिकीमध्ये मिळालं आणि ते रावण गँगशी संबंधित आहेत. त्यांचे रावण गँगबरोबरचे फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये स्टोअर असल्यामुळे त्यांचे ते रावण गँगचे सभासद असल्याचे लक्षात आलं.